हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी सी ए के के सर फ्रॉम के के कॉमर्स अकॅडमी नाशिक. आणि विद्यार्थ्यांनो, तुमचं एकदा परत स्वागत आहे के के सी एच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर, जिथे कंटिन्युअसली तुमचं प्रेम भेटतं आणि बदल्यात कंटेंट पण भेटत जात आहे. तर मुलांनो, जे लाईव्हमध्ये जोडलेले एकदा फटाफट ग्रीन सिग्नल द्या आणि मला कन्फर्मेशन द्या, ऑडिओ व्हिडिओ ओके आहे. येस स्टुडंट्स, आय एम वेटिंग फॉर युअर कन्फर्मेशन. फटाफट फटाफट चॅटबॉक्समध्ये रिप्लाय करा. ऑडिओ व्हिडिओ ओके आहे. यक, दुशांत, योगेश, फटाफट फटाफट रिप्लाय करा यार, म्हणजे आपल्याला कंटेंटवर पटकन येता येईल. बफरिंग होत आहे. ओके, ओके ओके स्टुडंट्स, आता ओके आहे. बफरिंग स्टार्ट झाला, स्टॉप झाला असेल. आता अजून पण आहे, एकदा कन्फर्म. अजून पण बफरिंग होत आहे. एक सेकंद, बफरिंगचा इश्यू सॉल्व होऊन जाईल एक मिनटात. जस्ट हॅव अ पेशन्स. ओके, व्हिडिओ नाही दिसत आहे. इंटरनेटचं एकच मिनट. माझ्या मते आता झालं असेल. बफरिंग बफरिंग बफरिंग. ओके, होल्ड जस्ट अ मिनिट, जस्ट अ मिनिट. अरे यार, याचं काय सोल्युशन? ओके, माझ्या हिशोबाने तुम्ही सेटिंगमध्ये अपडेशन केले आहेत मुलांना. आता आता रिस्पॉन्स द्या, एक्झॅक्टली काय स्टेटस आहे. ॲक्च्युली इलेक्ट्रिसिटी पण गेलेली आहे पूर्ण एरियामध्ये, इन्व्हर्टरवर चाललं आहे सेशन. बट इंटरनेटचा इशू किंवा लाईटचा इशू, आय डोंट नो. स्टुडंट प्लीज थोडं असं पूर्ण डिटेल वॉट हे करा, कमेंट. व्हिडिओ इज ओके, व्हिडिओ इज व्हिडिओ हॅविंग इशू. येस नोमध्ये लक्षात नाही येते एक्झॅक्टली. माझ्या पहिलाच व्हिडिओ आहे, प्रॉब्लेम येतो आहे. सॉरी फॉर दिस. पण आता ॲक्च्युली बहुतेक इंटर पूर्ण एरियामध्ये लाईट नाही आहे, त्याचा इशू असू शकतो. काय माहिती काय इशू आहे. रिस्टार्ट 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 पण केलं गेलं. लेट्स चेक, रिस्टार्टच करतो एकदा परत. ओके पूनम, हां. येस स्टुडंट्स,
आता बघा तो ऑडिओ आणि व्हिडिओ दोघं पण ओके असेल. इमिजिएट अजून पॉज आहे का व्हिडिओ? ओके ओके आता एक्सलेंट कनेक्शन आलं आहे तर मला नाही वाटत काही इशू असेल. ठीक आहे. येस सगळ्यांचं ओके, ग्रीन सिग्नल आला आहे, ओके आहे. सो मी आता कंटेंटवर येतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी ए के सर पुनश्च एकदा यूट्यूबवर आलेलो आहे, यूट्यूब लाईव्हवर आलेलो आहे. स्टुडंट्स जे नवीन एक्झामचं आता प्रिपरेशन करायचं आहे, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी डेफिनेटली तुम्हाला थोडा तरी खारीचा वाटा होईल किंवा माझ्या पद्धतीने हेल्प लागेल, त्या हिशोबाने कंटेंट मी यूट्यूबवर घेऊन आलेलो आहे. स्टुडंट्स येस याचा फुल कोर्स आपल्या ॲपवर आहे, के सी ॲपवर, आणि त्याचे डेमो लेक्चर्स ऑफकोर्स पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो. आणि याच गोष्टीवर आपण कन्सेप्टवर विश्वास ठेवतो, तर त्याच्यासाठी तुम्हाला पण माहीत पडलं पाहिजे टीचिंग कसं आहे. सो वी आर कंडक्टिंग दिस सेशन फॉर ॲज अ डेमो लेक्चर फॉर महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट बॅच. तर मुलांनो, ज्युनियर अकाउंट असिस्टंटची जी बॅच आहे त्याच्यात सर्वात मोठा प्रश्न आहे तुमचा सिलेबसचा. तर स्टुडंट्स सिलेबसचं एक छोटंसं व्हिडिओ येईल 10-15 मिनिटाचं, त्याच्यात पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं जाईल. पण आत्ता जो पार्ट आहे एक्झॅक्टली आपल्याला कंटेंट डायरेक्टली स्टार्ट करायचं आहे. आणि डायरेक्ट कंटेंट स्टार्ट करायचं आहे म्हणजे आज तुमच्या नॉलेजमध्ये काहीतरी ॲडिशन झालं पाहिजे. वेदर यू जॉईन अवर क्लास ऑर नॉट तो तुमचा प्रश्न, प्रत्येकजण तर ऑब्विसली काही जॉईन करू शकत नाही. पण स्टुडंट्स डेफिनेटली आजच्या सेशनमध्ये काही ना काही तुमचं नॉलेज ॲडिशन होईल आणि एक दोन क्वेश्चनसाठी जरी हेल्प होईल हा माझा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे मी आता कंटेंट स्टार्ट करतो आहे आणि लवकरच म्हणजे मोस्टली विदिन 1 or 2 days ओनली तुम्हाला डिटेल सिलेबसचा व्हिडिओ पण भेटून जाईल. ठीक आहे. आणि येस बरेचसे क्वेश्चन आहेत तुमचे तुमच्या मनातले, मी क्वेश्चन आता थोड्या बाजूला ठेवतो आणि कंटेंटवर येतो. मुलांनो याच्यात 11-12 अकाउंट्स हा एक पार्ट आहे. काहींचं म्हणणं की फक्त 11-12 अकाउंट्स करा होऊन जाईल, तर डेफिनेटली मी म्हणेल मुलांनो येस 11-12 करा, हरकतच नाही, इट इज बेस ऑफ द अकाउंटिंग. पण फक्त 11th डिपेंड नाही राहू शकत, हा असा सिलेबस आहे. फक्त 11th डिपेंड नाही राहू शकत. 11th हा तुमच्यासाठी बेस आहे पण पूर्ण सिलेबस नाही आहे. सी ए तुमचा इंटर लेवलचे सुद्धा टॉपिक्स आहेत, ते कोणते आहेत ते तुम्हाला समजेलच. पण आता 11th बेसिकसाठी आणि बऱ्याच जणांचं असं आहे की एक तर 11th अकाउंट्स खूप कधीतरी झालं आहे, खूप वर्ष झाले तेवढं लक्षात नाही आहे, किंवा जस्ट पासिंग तर झालं आहे. बघा पासिंग प्रत्येकाचं होतं पण नॉलेज कम्प्लीट नसतं आणि तेव्हा कुठेतरी मजा केलेली असते कॉलेज लाईफमध्ये, तेव्हा आत्ता त्याची सजा भोगावी लागते की तेव्हा स्टडी केला नाही पण आता आठवत नाही किंवा लक्षात राहत नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक काही कन्सेप्ट जे आहेत अकाउंटिंगमध्ये जे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, त्या कन्सेप्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे फास्टमध्ये. आणि एक अकाउंटिंग इक्वेशन हा एक प्रॅक्टिकल न्यूमेरिकल पार्ट आपण तो पण आज कवर करणार आहोत आजच्या सेशनमध्ये. ठीक आहे. सो स्टुडंट्स बेसिकली जसं टॉपिकचं नाव बघत आहात, इंट्रोडक्शन टू बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी. सो हा जो सब्जेक्टचं नाव आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हे 11th होतं, तर त्याच्यात नेमकं बुक कीपिंगमध्ये काय आहे आणि त्याच्यात लक्षात ठेवायचं गोष्ट काय आहे. आता मुलांनो याच्यात जर तुम्ही ओवरऑल पेपर पॅटर्न बघितला तर पेपर पॅटर्न इन द सेन्स जस्ट वेटेजचा जरी विचार केला तर तुम्हाला जे 50 questions 110 marks आहेत, तर डेफिनेटली काही ना काही असे क्वेश्चन आहेत जे इझी आहेत, म्हणजे सांगण्याचा अर्थ 1-2 marks आहेत. ठीक आहे. इवन 1 marksला असू शकतो. ठीक आहे. आणि काही क्वेश्चन असे पण असतील जे नक्कीच 3 marks पण असतील, 4 marksला असू शकतं. प्रोबॅबिलिटी आहे ना ते ॲट द एंड 50 टोटल 110 करायचं आहे. सो 4 marks कसं काय असेल, एखादा क्वेश्चन 1 marks पण असला तर डेफिनेटली 1, 2, 3, 4 जे पण खेळ होणार आहे शक्यता 1, 2, 3 राहील. तर सांगायचा अर्थ असा आहे की काही क्वेश्चन असे असतील जे फक्त लक्षात ठेवायचं आहे, त्याच्यात लॉजिक वगैरे काहीच नाही आहे, रॉकेट सायन्स काहीच नाही, फक्त लक्षात ठेवायचं आणि आन्सर द्यायचं. आणि काही क्वेश्चन असे असतील ज्याच्यात तुम्हाला कॅल्क्युलेशन्स आहे, ज्याच्यात फॉर्म्युला आहे, ज्याच्यात काहीतरी लक्षात ठेवणं आहे, लॉजिक आहे, तर त्या लेवलचे पण क्वेश्चन असतील. आणि प्रोफेशनल नॉलेज त्या सब्जेक्टचं नाव असतं तसं दिलं आहे, तर ते त्या हिशोबाने डेप पण राहील. तर मी तुम्हाला आता काही गोष्टी सांगतो आहे बेसिक, जसं की आता फॉर एक्झाम्पल एक नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला कंपल्सरी, अकाउंट्स म्हटलं का हे नाव लक्षात ठेवणं गरजेचंच असतं. सो स्टुडंट्स इन द इयर 1494
इन द इयर 1494 लुका डी बार्गो पॅच्युअली, पूर्ण नाव लक्षात नाही राहिलं तरी चालेल, लुका पॅच्युअली नावाचं एक पर्सन आहे ज्यांनी डबल एंट्री सिस्टमचा शोध लावला. डबल एंट्री सिस्टम म्हणजेच प्रत्येक ट्रान्झॅक्शनचे दोन इफेक्ट असणं. एकदा कॅम व्हिडिओ चालू दे ना, एकदा चेक कर. येस, सो दो प्रत्येक एंट्रीचे दोन इफेक्ट असणं, आणि दोन इफेक्ट असतील तर ते आपल्याला प्रेझेंट करण्यासाठी डेबिट आणि क्रेडिट या दोन गोष्टी आपण यूज करतो. ठीक आहे, त्याचे काही रूल्स वगैरे आहेत जे आपण पूर्ण थ्रूआउट जर्नीमध्ये आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. सो बेसिकली स्टुडंट्स, जस्ट मी आधी अकाउंटिंगचं एक तुम्हाला सायकल सांगायचं झालं, समजा अकाउंटिंगमध्ये बेसिकली काय काय येतं किंवा आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे, इलेवनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय स्टडी करणं गरजेचं आहे. तर मुलांना बिझनेसमध्ये अकाउंटिंग सांगायचं झालं तर सगळ्यात आधी बिझनेसमध्ये ट्रान्झॅक्शन्स होतात. ट्रान्झॅक्शन म्हणजे बेसिकली अशी घटना ज्याच्यात पैसा इन्वॉल्ड आहे. ओके, म्हणजे पैसा इमिजिएटली भेटलाच पाहिजे जरुरी नाही आहे, कॅशसोबत क्रेडिट असू पण ट्रान्झॅक्शन असू शकतं. ठीक आहे, बट ट्रान्झॅक्शन दोन प्रकारचे असतात, मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. मॉनिटरी आणि नॉन मॉनिटरी. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन जे आहेत म्हणजे ज्याच्यात पैसा इन्वॉल्ड आहे, आणि नॉन मॉनिटरी म्हणजे ऑफकोर्स ज्याच्यात पैसा इन्वॉल्ड नाही आहे. तर मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये दोन प्रकारचे असतात, एक असतं कॅश ट्रान्झॅक्शन आणि एक आहे क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कॅश म्हणजे रोख व्यवहार, जर आपण एखादी वस्तू घेतली लगेच पेमेंट केलं. आता कॅश सर, हे तर आम्हाला कळतं सर, ऑब्व्हियसली सर, वस्तू घेतली आणि पैसे दिले. आता माझा प्रश्न हा, समजा मी एखादी वस्तू घेतली आणि समोरच्याला चेक दिला, म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅश आहे का क्रेडिट आहे? ओके, ऑफलाईनवाल्यांचं म्हणणं आहे क्रेडिट आहे. ऑनलाईनवाले काय म्हणताय, पटापट चॅटबॉक्स तुमच्यासाठीच आहे, रिप्लाय करा फास्ट. स्टुडंट्स, आय डोंट नो यू, तुम्ही महाराष्ट्रातून डेफिनेटली कोणत्या ना कोणत्या सिटीमधून जुडलेले आहात, तर तुम्ही जेवढे ॲक्टिवली ॲन्सर द्याल, ॲक्टिवली जुडाल, तर तेवढे डेफिनेटली शिकवायला मला पण मजा येईल आणि तुम्हाला पण डेफिनेटली इनपुट भेटेल. येस, बरेच चेहरे ओळखीचे, चेहरे इन द सेन्स नाव ओळखीचे आहेत, छान वाटते मुलांना तुम्हाला बघून. शुभम आहे, सीमा आहे, आकाश, योगेश, दीपाली, सूरज, पूनम, संकेत, वृषाली, गणेश, अभिजित, चैताली. ओके ओके ओके, खूप छान वाटतं मुलांना, तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर कंटिन्युअसली तुम्ही दिसत आहात. स्टुडंट्स, खूप बेसिक क्वेश्चन विचारला मी, आणि खूप बेसिक क्वेश्चनमध्ये मला जेवढे ॲन्सर आले आहेत त्याच्यात मेजॉरिटी स्टुडंट्सचे ॲन्सर रॉंग आहेत. म्हणजे जस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तर आत्ता जो आकडा आहे माझ्यासमोर त्याच्यानुसार जवळपास 6 पैकी 4 मुलांचा ॲन्सर चुकलं आहे. ठीक आहे, सगळ्यांनी सांगितलं 4 जणांनी क्रेडिट ट्रान्झॅक्शन, तर मुलांना ॲन्सर इज रॉंग. जर मी एखादी वस्तू घेतली आणि समोरच्याला चेक दिलं तर ते पण कॅश ट्रान्झॅक्शनच आहे. सर असं कसं काय, कॅश म्हणजे फक्त नोटा, बापू दिसले पाहिजे नोटवर त्याला कॅश म्हणतात. अरे ढोकळ्यांनो, कॅश म्हणजे फक्त काही लगेच नोटा दिल्या पाहिजे असं नाही आहे. आता समजा मी वस्तू घेतली, मी चेक दिला, सर ते आम्हाला कळलं चेक दिला, पण आमचं म्हणणं काय आहे चेक क्लिअर व्हायला वेळ लागेल ना, बरोबर ना? याच भावना आहे ना तुमच्या मनात, आला माझ्या भाव, तुमच्या भावना पोचल्या आमच्यापर्यंत. तर बेसिकली सर चेक क्लिअर व्हायला समजा 2 दिवस लागले, मग पेमेंट तर लगेच भेटलंच नाही, मग त्याला कॅश कसं म्हणणार? बघा पोरांनो, जेव्हा पेमेंट मी एखादी वस्तू घेतली आणि मी जर पोस्टपॉन करतोय ना पेमेंट, त्याला म्हणतात क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आता ते चेक क्लिअर व्हायला वेळ लागतो तो सिस्टमचा पार्ट आहे, माझा पार्ट नाही आहे. मी देऊन तर मी लगेच दिला ना चेक तुम्हाला, दॅट्स इट, संपलं. कॅश व्यवहार येतो, कॅश ट्रान्झॅक्शन आहे. तो कॅश, तो चेक क्लिअर व्हायला 8 दिवस लागो, बँक 8 दिवस बंद होती, 10 दिवसानंतर चेक भरला, 15 दिवसानंतर क्लिअर झाला, डझंट मॅटर ॲट ऑल. तो सगळा सिस्टमचा पार्ट आहे, माझा पार्ट नाही आहे. मी चेक द्यायला, मी जर बोललो ना मी उद्या चेक देतो, मग तुम्ही म्हणू शकता याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. मी जर इमिजिएट ह्या मिनिटाला चेक देतोय, मग तो चेक क्लिअर झाला असं पण होऊ शकतो, चेक बाउन्स झाला, बरोबर ना सर? असं पण होऊ शकतो चेक तुमच्या अकाउंटमध्ये बँक बॅलन्सच नव्हता, तुम्ही आम्हाला ॲडत काढलं चेक देऊन तो बाउन्स झाला, इट मे हॅपन, होऊ शकतं नक्कीच. पण आजच्या डेटला चेक दिला म्हणजे ट्रान्झॅक्शन कॅश झालं. नाईस क्वेश्चन, PCD असंच म्हणतात त्याला, नाही PDC पोस्ट डेटेड चेक. क्या बात आहे, मस्त क्वेश्चन विचारला, मजा आली. असेच क्वेश्चन इंटरॅक्टिव्हली विचारायला तुम्ही अजून मजा येईल शिकायला पुढे. सो पोस्ट डेटेड चेकचं काय, डेफिनेटली पोस्ट डेट कोणी टाकली, मी टाकली. कोणी पोस्टपॉन केलं, मी पोस्टपॉन केलं. नाव इट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन. कळतंय? जेव्हा सांगण्याचा अर्थ काय आहे, जो पेमेंट देण्याचं लागतोय, देणं लागतोय,
तो जो पर्सन पोस्टपोन करतोय तर त्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणा. सिस्टीममुळे जर डिले होतोय, समजा आता NEFT RTGS ठीक आहे, आता समजा गुगल पे फोनपे खूप झाले, विदिन अ सेकंड स्कॅन झालं का लगेच पेमेंट ट्रान्सफर होतं, पण NEFT RTGS याला सुद्धा अर्धा एक तास वगैरे लागतो काही सिस्टम्सला. बँकमध्ये ते लॉटमध्ये क्लिअर होतात बरोबर, तर त्याला पण तर तसा वेळच लागला, थोडाफार का होईना, जरी तो आवर्समध्ये असेल मिनटात असेल पण वेळ तर लागतोच आहे. बट एवढंच आहे, माझ्या एंडने जर डिले झाला तरच ते क्रेडिट, मी जर लगेच दिलं तर ते कॅश ट्रान्झॅक्शन. पोरांनो, जिंदगीमध्ये नेक्स्ट टाईम ही चूक झाली नाही पाहिजे. कोणीही तुम्हाला अँसर विचारा, तुम्ही फर्म पाहिजे तुमच्या अँसरवर, ठीक आहे. यस दीपाली, तुमच्या क्वेश्चनचं मी अँसर दिलं, नेक्स्ट डेटचं असेल तर ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन असेल. नाव क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत उधार व्यवहार म्हणतो, तर सिम्पल पेमेंट पोस्टपोन करणं, इमिजिएट पेमेंट न देणं. मग मी पेमेंट 2 तासात देत असेल का 2 वर्षात देत असेल, डझंट मॅटर, आत्ता नाही दिलं ना ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. पोस्टपॉनमेंट केलं म्हणजे क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालं. सो पोरांनो, हे 2 प्रकारचे ट्रान्झॅक्शन झाले, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन आणि नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, म्हणजे ज्याच्यात पैसा इन्वॉल्वच नाही आहे. का मजाक करू राहिले, जर असं ट्रान्झॅक्शन राहतं का, सगळीकडं पैसा लागतो ना, पैशाशिवाय काहीच चालत नाही भावा, जिथं पैसा लागत नाही त्याला म्हणतात बार्टर ट्रान्झॅक्शन, ज्याला मराठीत आपण म्हणतो वस्तू विनिमय. एक वस्तू दिली, दुसरी वस्तू घेतली. टोमॅटो दिले, पोटॅटो घेतले. टोमॅटोचा भाव माहीत नाही, पोटॅटोचा भाव माहीत नाही, 2 गोष्टी एकमेकांची एक्सचेंज झाल्या, दॅट इज नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, ज्याच्यात पैसा इन्वॉल्वच नाही आहे किंवा ती ट्रान्झॅक्शन पैशामध्ये सांगूच शकत नाही आहे. मी जर तुम्हाला सांगितलं 100 रुपयाचे टोमॅटो दिले आणि 100 रुपयाचे पोटॅटो घेतले, पैसे आले ना, इट इज मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. येतो त्याच्यावर पण येतो, नेक्स्ट क्वेश्चन आला आहे, आधी मी क्लिअर करतो. मुलांना ज्या आता तुम्ही म्हणाल सर पैसा इन्वॉल्व नाही आहे, आता तुम्ही आमच्याकडे आले, समजा तुम्ही दुकानदार आहात, मी कस्टमर आहे, मी तुमच्याकडनं वस्तू खरेदी केली, मी पैसे दिलेच नाही, म्हटलं 8 दिवसात देतो. सर पैसा कुठे इन्वॉल्व झाला, पैसा तर आलाच नाही, 8 दिवसात येईल का नाही त्याचं काही घर नाही. पैसे मागायला गेलं का लोक उत्तर देतात मी कुठं पळून चाललो, त्याचं काही कारण नाही 8 दिवसानंतरचं. पण आजच्या डेटमध्ये सर ट्रान्झॅक्शन झालं, पैसा तर आलाच नाही, मग पैसा इन्वॉल्व नाहीच आहे ना त्याच्यात. पोरांनो, त्याच्यात पैसा इन्वॉल्व आहे, फक्त पैशाचं पेमेंट आज नाही होते हे समजून घ्या. बऱ्याच जणांना काय वाटतं पैसा इन्वॉल्व म्हणजे लगेच पैसा गेला पाहिजे, असं नाही आहे. ते ट्रान्झॅक्शन मनीमध्ये एक्सप्रेसेबल जर असेल, ते जर ट्रान्झॅक्शन तुम्ही मनी टर्म्समध्ये एक्सप्रेस करू शकतात तर ते मॉनिटरी आहे, आणि जर नाही करू शकत तर ते नॉन मॉनिटरी आहे, ठीक आहे. सो पोरांनो, मॉनिटरी ट्रान्झॅक्शनमध्ये कॅश ट्रान्झॅक्शन, ज्याच्यात बघा क्लिअर दिलं आहे, इन विच कॅश इज पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली, म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हणजे कॅश इज नॉट पेड ऑर रिसिव्ड इमिजिएटली. इमिजिएट कॅश रिसिव्ह किंवा पे होत नाही आहे, लॅटर डेटला कधीतरी होतं आहे पेमेंट, ठीक आहे. हे झालं क्रेडिट. आणि नॉन मॉनिटरीमध्ये एक्सचेंज ऑफ वन थिंग अगेन्स्ट वन थिंग, म्हणजे बार्टर, ठीक आहे. सो आय होप आता हे क्लिअर झालं असेल. आता हा जो क्वेश्चन आला हे तर आता हां चलनमध्ये नाही आहे बार्टर. बघा ज्योत्सना, तुमचा क्वेश्चन बरोबर आहे बऱ्यापैकी. मुलांना आता जसं पैसे आले, सगळ्यांकडेच पैसे असतात आणि प्रत्येक गोष्टी मनीमध्ये एक्सप्रेस केली जाते, पण अजूनसुद्धा काही खूप कमी प्रमाणात, आधीपेक्षा प्रमाण जरी खूप कमी झालं आहे, अजूनसुद्धा खेड्यागावांमध्ये गुड्स एक्सचेंज होतात, तुझी वस्तू घेऊन माझी वस्तू दे अजूनसुद्धा होतं, संपलेलं नाही आहे 100%. आणि आपल्याला तर कन्सेप्ट समजायची आहे ना, ते रिअलमध्ये आहे किंवा नाही आपल्याला कन्सेप्ट समजायची आहे. क्वेश्चन जो आला होता तुमचा बँक गॅरंटी. आता एक क्वेश्चन आला याच्याशी रिलेटेड ऑफलाईनमध्ये, सर बँक गॅरंटीबद्दल काय म्हणाल. बरं, बँक गॅरंटीमध्ये होतं काय नेमकं, बरं आता मला लोन पाहिजे थोडक्यात, मी बँकेत जाईल, मला लोन पाहिजे समजा 50 लाखाचं, तर ते मला काय सांगतील की तुमच्याकडे गहाण ठेवायला, गहाण, तारण, गिरवी, मॉरेज, मॉर्गेज, हायपोथिकेशन, हे सगळे वेगवेगळे नावं आहेत, भावना एकच आहे, प्रॉपर्टी ठेवा आमच्याकडे, 50 लाख कसं काय देऊ. बरं, आता मी होम लोन घेतलं, समजा होम लोन त्यालाच म्हणतात ज्याच्या अगेन्स्ट होमच गिरवी असतं, मी घर गहाण ठेवलं, पैसे घेतले, आता तुमचा काय प्रश्न आहे याच्यात. बँक गॅरंटी कोण देतं, बँक गॅरंटी, बँक आपली गॅरंटी दुसऱ्याला देतो असंच ना. हो हां, हे बघा, आपण समजा कस्टमर आहे,
कस्टमरच आहे ना तुमच्या रोलमध्ये. आपण कस्टमर आहे, आपण एखादी वस्तू खरेदी केली, त्याला इमिजिएट पेमेंट नाही दिलं आहे, पण त्याला आपण काय दिलं, बँक गॅरंटी दिली, सिक्युरिटी दिली. हां, जर पैसे नाही दिले तर सिक्युरिटी तू तू घेऊन टाक, बरोबर ना, म्हणजे ते एकंदरीत मॉर्गेज ठेवलं त्याच्याकडे, बरोबर. आता बघा, हा क्वेश्चन आला आहे की सर ही याला काय म्हणणार, कॅश म्हणणार का क्रेडिट म्हणणार. तर बेसिकली आज जरी सिक्युरिटी ठेवली तर ती सिक्युरिटीमध्ये तुम्ही फक्त इंग्लिश वर्ड जर सांगायचं तर झालं तर तुम्ही बेली आहात. बेली म्हणजे केअर टेकर, तो फक्त सांभाळणारा. आता मी होम लोनसाठी जरी होम गहाण ठेवतो, घरात बँकवाले नाही येऊन राहत ना. जरी मी म्हटलं आहे की घर माझं मॉर्गेज आहे, लोन घेतलं, तर घरात बँकवाले नाही येऊन राहते, राहतो मीच आहे. पहिली गोष्ट, त्यांच्याकडे घराचे डॉक्युमेंट जरी असले, त्या प्रॉपर्टीचं जरी प्रूफ जरी त्यांच्याकडे असलं, पण खरं सांगायचं तर आजच्या तारखेला ओनर ते नाही आहे, त्यांच्याकडे फक्त त्या गोष्टीचं कंट्रोल आहे. ते ट्रान्झॅक्शन क्रेडिटच आहे, कारण विषय काय आहे, पैसे देणं पोस्टपॉन्डच करतो आहे ना. जरी तुम्ही आज प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवली, पण ती कॅशमध्ये कन्व्हर्टेबल नाही ना, ते फक्त काय आहे, मी आण हे जर सांभाळून ठेव, मी पैसे देईल, मग माझी वस्तू परत दे, ती वस्तू तो फक्त त्याला केअर टेकर आहे, तो सांभाळतोय, तर त्याच्यामुळे ते ट्रान्झॅक्शनच नाही आहे. खरं सांगायचं तर ते ट्रान्झॅक्शनच नाही आहे. बघा, जे ट्रान्झॅक्शन आहे ना, त्याचा आपण विचार करतो मॉनिटरी आहे का नॉन मॉनिटरी आहे. वस्तू मॉर्गेज ठेवणं हे ट्रान्झॅक्शनच नाही आहे. ओके, हां, बरोबर, राईट, हो, डेफिनेटली आपण जर पेमेंट नाही केलं ना, तर ते बँक गॅरंटी असतेच त्याच्यासाठी की बँक त्यांना पेमेंट करून देईल. पण ज्या दिवशी पेमेंट होईल ना, आज आज आपल्याला काय विषय आहे, आज पेमेंट नाही होते, आज ते क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. असं बँक गॅरंटी तर ऑफकोर्स त्याच्यासाठीच म्हणतात ना, की नाही दिलं तर बँक देईल. येस येस येस, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन टर्म्स ऑफ मेजरमेंट थर्ड पार्टी म्हणून बँक कन्सिडरेशन होतं. येस, राईट राईट राईट, येस. आता बऱ्याच जणांचं हे पण कन्फ्युजन होतं, ट्रान्झॅक्शन आणि इव्हेंट याचा अर्थ फरकच समजत नाही. ओके, ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, बघा, ट्रान्झॅक्शन म्हणजे मी तर तुम्हाला आता जस्ट एक्सप्लेन केलं, आता थोडंसं बुकचं पण पाहून घेऊ त्यांचं आपलं म्हणणं बरोबर आहे का नाही. ट्रान्झॅक्शन विच इन्वॉल्व्स एक्सचेंज ऑफ मनी ऑर मनीज वर्थ डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली इज कॉल्ड मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. ऐला, मॉनिटरीमध्ये आलं रे चुकून. हां, आपल्याला ट्रान्झॅक्शन रीड करायचं होतं ना. बघा, एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस बिटवीन टू पर्सन फॉर मनी ऑर मनीज वर्थ. सो बेसिकली जेव्हा दोन गोष्टी दोन लोकांमध्ये काहीतरी गुड्स किंवा सर्व्हिसेसचं एक्सचेंज होतं आहे, काहीतरी देतो आहे, काहीतरी घेतो आहे, आणि ते पण पैशाच्या टर्म्समध्ये, तर ते मॉनिटरी, पैसा नसेल तर नॉन मॉनिटरी. हे सगळं झालं ट्रान्झॅक्शनबद्दल. सर इव्हेंटचं काय म्हणत होतं तुम्ही, इव्हेंट तर याच्यात झालंच नाही. आता इव्हेंटबद्दल बघू आपण. इव्हेंट म्हटलं का आपल्याला, यो पार्टी करनी हे पार्टी करेंगे, तो वाला इव्हेंट नाही म्हणत आहे मी. ट्रान्झॅक्शन आणि दुसरं इव्हेंट जे अकाउंट्समध्ये आहे त्याचा अर्थ आपण बघूया. इव्हेंट्स म्हणजे नेमकं काय, तर मुलांना ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जे आउटपुट आलं ना त्याला इव्हेंट्स म्हणतात. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर जे आउटपुट आलं त्याला इव्हेंट्स म्हणतात. आता मुलांना ऑफलाईन क्लास कुठे आहे, तर ऑफलाईन क्लास नाशिकला कॉलेज रोडला आहे. जस्ट के कॉमर्स अकॅडमी गुगल मॅपवर टाईप करा, के कॉमर्स अकॅडमी, यू विल गेट द ॲड्रेस, तुम्हाला भेटून जाईल डायरेक्टली कॉलेज रोडचा ॲड्रेस. आणि जस्ट जे नाशिकचे त्यांना सांगून देतो लागेल, तर नाशिकला कॅनडा कॉर्नर आहे, कॅनडा कॉर्नरच्या जस्ट जवळच अन्ना इडली किंवा जय हिंदचं शोरूम आहे फ्रंट रोड फ्रंटला. जय हिंद, अन्ना इडली वगैरे असे मोठे मोठे प्लेसेस आहेत त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला. जय हिंद या शोरूमच्या एक्झॅक्ट बॅक साईडला आपला क्लास आहे. फॉर मोर डिटेल्स आपला नंबर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वगैरे दिलेलाच आहे, ठीक आहे. आणि मी जसं तुम्हाला एडमध्ये नंबर पण देणार आहे शुभम सरांचा इन्क्वायरी वगैरेसाठी. तर आता मी पॉईंटवर येतो. स्टुडंट्स, इव्हेंट म्हणजे काय बोललो मी, ट्रान्झॅक्शन झाल्यानंतरचं आउटपुट म्हणजे इव्हेंट. आता काहींचं काहींना आपण प्रश्न पडतो, सर सगळे इंग्लिशचे शब्द लिहित आहेत, मराठी ट्रान्सलेशनचं काय. तर मुलांना कृपया करून सांगतो, एक्झाम तुमची इंग्लिशमध्ये आहे, नक्कीच आपण प्रयत्न करूया मराठीमध्ये झाली पाहिजे. मी तुमच्या समर्थनात उभा आहे, झाला तर चांगलीच गोष्ट. मुलांना सगळ्यांचं कल्याण होत असेल तर आपल्याला काही वाईट नाहीच आहे, आपण नक्कीच लढूया त्याच्यासाठी. पण जर नाही झाली, याच्या आधी पण इंग्लिशमध्येच झालेली होती एक्झाम, जर नाही झाली मराठीत, तर प्रत्येक शब्द इंग्लिश शब्द आणि त्याचं ट्रान्सलेट करण्याची गरज नाही असं मला वाटतं, त्याचं मिनिंग समजून घ्या. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार, हे नका लक्षात ठेवू रे पोरांनो. ट्रान्झॅक्शन म्हणजे देवाणघेवाण, काहीतरी दिलं आहे, काहीतरी आलं आहे, हे लक्षात ठेवा. ओके, तर इव्हेंट मला पण खरंच मराठी शब्द नाही आठवत आहे. इव्हेंट्स म्हणजे काय, तर बेसिकली एक एक्झाम्पल,
समजा मी 100 रुपयाची वस्तू खरेदी केली, परचेस केलं म्हणजेच खरेदी केली वस्तू 100 रुपीजची, हे काय झालं? ट्रान्झॅक्शन, इकॉनॉमिक इव्हेंट म्हणता याला, ते काहीतरी देवाणघेवाण झाली, हे झालं परचेस ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट सेल, हीच वस्तू मी सेल केली 120 रुपीजमध्ये, 100 रुपयाला खरेदी केलेली वस्तू 120 मध्ये सेल केली, किती झाला प्रॉफिट? 20 रुपीज. हे इव्हेंट आहे, 20 रुपीज प्रॉफिट झाला, हे इव्हेंट आहे. म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट वाले ना, लॉस पण असू शकतो ना, हां त्याला पण इव्हेंटच म्हणणार ना. प्रॉफिट झाला, लॉस झाला, हे आउटपुट काय आलं? ट्रान्झॅक्शन व्यवहार झाला ना, आउटपुट काय आलं भाऊ? तुला काय भेटलं? वर्षभरात मी लय डील केलं, एकदम वर्षभरात आपण जे ट्रेडिंग अकाउंट वगैरे बनवतो, समजा आपण ते लय एकदम खोलात जाऊन एवढं डिटेलमध्ये शिकणार आहे ना आपण, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस एक एक आयटमचा अर्थ समजून सांगणार आहे, आणि ते असं होऊन जाईल ना एक्झाममध्ये कसंही विचारू दे, अख्खं पोस्टमार्टम करून आपण शिकवणार आहोत. तर विषय असा आहे, फॉर एक्झाम्पल ट्रेडिंग अकाउंट बनवलं, ट्रेडिंग अकाउंटमध्ये डेबिटमध्ये आपण समजा इथं ओपनिंग स्टॉक लिहू, परचेस लिहू, क्रेडिटमध्ये सेल्स लिहू, आणि एंडमध्ये क्लोजिंग स्टॉक लिहू. मी जास्त आयटम घेत नाही आता, मला जस्ट जी कन्सेप्ट सांगायची मी त्याच्यावर येतो आहे. समजा ओपनिंग स्टॉक 1 लाखाचं आहे, परचेस केलं 10 लाखाचं, सेल झालं टोटल 15 लाख रुपयाचं, आणि क्लोजिंग स्टॉक उरला आहे 2 लाख रुपये. डन, हे झालं ट्रेडिंग अकाउंट. मग आपण एंडमध्ये क्लोज करतो, हे 15 आणि 2 17, ही टोटल मोठी आहे, जो बडी आहे दोन तरफ खडी आहे, लेजरचा सिम्पल रूल आहे, जो बडी दोन तरफ खडी, लिहिलं टोटल घडी घडी, नाही म्हणजे घ्यायची गरज नाही, घडी घडी छोटवायला आहे. सो 15 आणि 2 17, डेबिट साईडची टोटल 11 लाख आहे, तर स्मॉलर वाली टोटल मायनस केली, 17 मधून 11 केले 6 लाख रुपये. सो हा झाला ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, आता ह्या जेवढ्या गोष्टी तुमच्यासमोर आहे ना त्याच्याबद्दलच आपण बोलूया एकेकाबद्दल. स्टुडंट्स आता याच्यात पहिला परचेस केला आपण, बरोबर, आपण परचेस केलं, हे ट्रान्झॅक्शन आहे का इव्हेंट आहे? हे ट्रान्झॅक्शन आहे का इव्हेंट आहे? गुड्स परचेस केले, यस ट्रान्झॅक्शन आहे, कारण 2 लाखांमध्ये काहीतरी देवाणघेवाण होते पैशाची, हे झालं ट्रान्झॅक्शन. ठीक आहे, सेल्स, सेल्स झाला, गुड्स आपण सेल केले, बोला काय झालं? परचे ट्रान्झॅक्शन झालं, गुड्स सेल केले, हे सुद्धा एक ट्रान्झॅक्शन आहे. परचेस करा, सेल करा, दोघेही साईडने काही ना काही देवाणघेवाण होते ना, हे दोघं पण ट्रान्झॅक्शन झाले. डन, वर्षभर बिझनेस केल्यानंतर एवढा क्लोजिंग स्टॉक उरला, हे काय आहे? हे इव्हेंट आहे, हे आलेलं आउटपुट आहे पोरांनो. म्हणजे ही ट्रान्झॅक्शन नाही, याची एंट्रीच होत नाही पहिली गोष्ट. क्लोजिंग स्टॉकची काही एंट्री बिंट्री असं काही करत नाही आपण, क्लोजिंग स्टॉकचं काही विशेष, फक्त तो इथे इफेक्ट दिला जातो, दॅट्स इट. द्यायचीच ठरली एंट्री तर मग लिहू आपण, ट्रेडिंगला क्रेडिट आहे तर ट्रेडिंगच्या क्रेडिटला लिहिलं आहे, मग एंट्रीमध्ये ट्रेडिंगला क्रेडिट देऊ शकतो, म्हणजे क्लोजिंग स्टॉक टू ट्रेडिंग अकाउंट अशी एंट्री आपण करू शकतो. पण पोरांनो, जेव्हा आपण क्लोजिंग स्टॉकबद्दल बोलतो, तर क्लोजिंग स्टॉक म्हणजे आपल्याकडे पैसे आले किंवा गेले का असं काहीच झालं नाही ना, तो उरला, सगळा माल विकल्यानंतर एवढा गोडाऊनमध्ये उरला, इट इज आउटपुट, इट इज आउटकम ऑफ द ट्रान्झॅक्शन, याला म्हणतात इव्हेंट. ठीक आहे, अशा खूप बारीक गोष्टी आहेत पोरांनो, खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यावर क्वेश्चन्स बनतात. 1 मार्काचा छोटासा क्वेश्चन, 2 मार्काचा, 3 मार्काचा, लॉजिकल क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामुळे डेफिनेटली आपल्याला प्रत्येक गोष्ट बारीक बघणं गरजेचं आहे. इव्हेंट, इव्हेंट कळलं. आता अरे यार काय झालं याला, हां आलं आलं, 6 लाखाचा प्रॉफिट झाला, बोला हे ट्रान्झॅक्शन का इव्हेंट? जनता, जनता जवाब चाहती है तो जनता जवाब दे फटाफटा, लवकर लवकर. जॉईंट व्हेंचरवर क्वेश्चन येऊ शकेल का? तुमचा डाऊट नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर होईल, ज्याच्यात मी पूर्ण सिलेबस सांगेल. येस, ग्रॉस प्रॉफिट बिझनेसमध्ये एवढा प्रॉफिट झाला, हे सुद्धा काय आहे? इव्हेंट आहे, हे पण एक आउटपुट आहे. ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर काय आउटकम आलं, आणि इव्हन ओपनिंग स्टॉक, अरे यार काय चाललं आहे याला, असं काय झटके देतोय रे बाबा. ओपनिंग स्टॉक हा सुद्धा इव्हेंट आहे, मागच्या वर्षीचा क्लोजिंग या वर्षाचा ओपनिंग, क्लोजिंग स्टॉक इव्हेंट आहे तर ओपनिंग स्टॉक पण इव्हेंट आहे, त्याच्यात देवाणघेवाण नाही होते काहीच, याला म्हणतात इव्हेंट. आणि हे परचेस, सेल्स, सॅलरी पेड केली, वेजेस पेड केले, हे सगळे ट्रान्झॅक्शन्स आहेत. आउटकम जे आलं सगळं गेल्यानंतर, दॅट इज अवर इव्हेंट. गॉट इट?
आता क्लिअरली डिफरन्स समजला असेल तुम्हाला या दोन गोष्टींचा. ठीक आहे, आता आपला पॉईंट हा होता, आपल्या पॉईंटवर परत येतो मी. ट्रान्झॅक्शन हे दोन प्रकारचे, मॉनिटरी नॉन मॉनिटरी. ठीक आहे, आता गुड गुड गुड, परफेक्ट आन्सर आहे सगळ्यांचे, म्हणजे पूनम, आकांक्षा, योगेश, शुभ, निखिल, आकाश, अजित, गुड, व्हेरी नाईस. आणि हे कंटिन्यू तुमचं प्रेम भेटत जाते ना मुलांना, खरंच मजा येते. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन. आता अकाउंटिंगमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन लिहिले जातात, मॉनिटरी का नॉन मॉनिटरी? द आन्सर इज ओनली मॉनिटरी. नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनला अकाउंटिंगमध्ये एंट्रीज नाही आहे, काहीच विषय नाही भाऊ, तू इकडे यूज नको. जोपर्यंत तू पैशामध्ये एक्सप्रेस करता येत नाही तोपर्यंत ते ट्रान्झॅक्शन अकाउंटमध्ये रेकॉर्डच होत नाही. या कन्सेप्टला म्हणतात मनी मेजरमेंट कन्सेप्ट, मनी मेजरमेंट कन्सेप्ट. सर या कन्सेप्टचं एवढं काही चर्चा करायसारखं काही विषय नाही सर, काय एवढं सोपं आहे ना सर, जे पैशात येतं आणि असे ट्रान्झॅक्शन राहिलेच कुठं सर जे पैशात एक्सप्रेस करता येत नाही, सगळं तर पैशात येतं. हा जो तुमचा समज आहे तो पण मी दूर करतो पुढच्या 2 मिनिटात. ठीक आहे मुलांना, बिझनेसमध्ये आता आमच्या, फॉर एक्झाम्पल आमच्या बिझनेसची गोष्ट करतो, के के सी ए. सर सगळ्यात मोठी प्रॉपर्टी काय तुमची? के के सी ए. क्लासमध्ये बघा तुम्ही, सर किती पैसे, किती प्रॉपर्टी आहे वगैरे वगैरे, तुमचं सेटअप असेल, इन्व्हेस्टमेंट किती आहे? पोरांनो सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे के के सी एची टीम, म्हणजेच टीचर्स, आमचे फॅकल्टीज किंवा आमचे स्टाफ, आमचं पूर्ण टीम, ही आमची स्ट्रेंथ आहे. बॅलन्स शीटमध्ये ॲसेट साईडला दाखवतं काही एम्प्लॉईज? पाहिले तर कधी तुम्ही आमचा स्टाफ मेंबर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला? आमचं तर जाऊ द्या, तुम्ही बाहुबली पाहिलं असेल बरोबर, बाहुबलीमध्ये तो काय नव्हतं त्याचं भाऊचं, कटप्पा, कटप्पा एवढी मोठी ॲसेट होती तो, एक अख्खा समोरचे सैनिक 100 शेकडो नेता भाऊ एकटा सांभाळून घेतो डायरेक्ट, एवढी स्ट्रॉंग पॉवर भाऊची. आता माझी सटकली सटकली का भाऊ, डायरेक्ट बाहुबलीला सुद्धा उडवून टाकलं, तो गोष्ट वेगळी आहे. तर सांगायचा अर्थ असा, एवढी जास्त स्ट्रेंथ असताना, एम्प्लॉईज ही बिझनेसची एवढी मोठी स्ट्रेंथ असताना, बिकॉज ते मनी टर्म्समध्ये एक्सप्रेस नाही करू शकत तर ते आपण अकाउंटिंगमध्ये नाही दाखवू शकत. आपला प्रोडक्टची क्वालिटी बेस्ट आहे, आमचा प्रोडक्ट फक्त क्वालिटीसाठी ओळखला जातो. अरे हो लय भारी क्वालिटी, दाखवणार आहे का? नाही दाखवू शकत ना, प्रोडक्टची क्वालिटी बेस्ट आहे त्याच्यामुळे कन्झ्युमर वाढतोय, सेल्स वाढतोय, सगळं ओके, पण क्वालिटी बेस्ट आहे ही तुमची जरी प्लस पॉईंट असला, स्ट्रेंथ असला, पण तुम्ही ते मॉनिटरी टर्म्समध्ये जर एक्सप्रेस नाही करू शकत तर ते ट्रान्झॅक्शन अकाउंटिंगमध्ये रेकॉर्ड नाही होणार. आता एक जस्ट पॉईंट आला, छान पॉईंट वाटला मला, योगेशनी जो विचारला तो, गुडविल, गुडविलचं काय? पोरांनो गुडविलच्या केसमध्ये कसं असतं, गुडविल ॲक्च्युली 2 प्रकारचे असतात. गुडविल म्हणजे बेसिकली त्याचा अर्थ म्हणतो, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी, बिझनेसचं नाव लौकिक, बिझनेसचं नाव, बिझनेसचं रेप्युटेशन, आन बान शान, बिझनेस का सब कुछ चलता है, नाम पे चलता है भाई, नाम सुनके आते अपने पास कस्टमर, हे जे डायलॉग येतात ना ते सगळे गुडविलमुळे येतात. ठीक आहे, नाव गुडविल हे जे आहे हे 2 प्रकारचे असतात मुलांना. एक असतं सेल्फ क्रिएटेड आणि दुसरं असतं परचेस्ड. एक आहे सेल्फ क्रिएटेड आणि दुसरं असतं परचेस्ड. सर दोघांमधला काय फरक? नावातच तसं तर फरक बऱ्यापैकी कळला असेल. सेल्फ क्रिएटेड म्हणजे गुडविल स्वतः बनवलं, जसं आता जस्ट के के कॉमर्स अकॅडमीचं एक्झाम्पल झालं, सर तुमचं जे एक्झाम्पल देता मग थोडी हवा तर करू द्या, आहे ना भाऊ तुमचं प्रेम आहे बाकी काही नाही म्हणून तो गुडविल आहे. सो बेसिकली 2016 स्टार्ट केलं होतं, ऑफकोर्स फ्रॉम 1-2 स्टुडंट, ऑफकोर्स प्रत्येकाची सुरुवात बेसिकपासूनच होते, आणि तिथून आता आज पूर्ण महाराष्ट्रातले स्टुडंट जुडलेले आहेत. हे जे गुडविल आहे हे सेल्फ क्रिएटेड आहे. सर मग तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला तर लई गुडविल दिसत असेल? आन्सर इज नो. सेल्फ क्रिएटेड गुडविल हे बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये नाही दाखवू शकत, कारण त्याच्यात काही पैसा गेलाच नाही ना. नो डाऊट मेहनत आहे आमच्या पूर्ण टीमची, नॉट ओनली के सर, पूर्ण टीम आहे, सगळ्यांची मेहनत आहे, पण ती मेहनत पैशाच्या टर्म्समध्ये सांगू शकत नाही. सेल्फ क्रिएटेड गुडविल हे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये नाही दाखवत, पण जो गुडविल परचेस्ड असेल, सर गुडविल परचेस्ड कसं काय होऊ शकतं, गुडविल तर बनवावं लागतं. अरे भावा तू नाव बनव, मी तुझी बिझनेस विकत घेऊन टाकतो ना मी डायरेक्ट, तू नाव बनव मी तुझा बिझनेसच विकत घेऊन टाकतो, काही टेन्शन नाही. एक्झाम्पल सांगता येईल का? घेतलं का कोणी परचेस केलं का? हां 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 नाईस, मस्त एक्झाम्पल दिलं, अमृततुल्य. ठीक आहे, आता अमृततुल्य कोणतं तर एकदम
सरपंचापासून मुख्यमंत्रीपासून उपसरपंच नगरसेवक सगळंच आले आहेत. तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊ शकता तुमच्या माइंडमध्ये. तर जे पण फ्रेंचायझी मॉडेल आहे, फ्रेंचायझी मॉडेलमध्ये एकंदरीत फ्रेंचायझी फी द्यावी लागते. म्हणजे आपण एक प्रकारे त्यांचं नावच विकत घेतो आहे, त्यांचे ब्रँडच विकत घेतो आहे, ऑफकोर्स त्या लोकॅलिटीसाठी. पण एक प्रकारे आपण ते गुडविलच विकत घ्यायचेच तर पैसे देतो आहे. चहाचं दुकान टाकायच्यासाठी, चहाचं टपरी टाकायसाठी समजा तुम्हाला 50,000 इन्व्हेस्टमेंट असेल, पण जर आपण त्यांना समोरच्याला 20-25 लाख रुपये मोजतो आहे, तर डेफिनेटली त्यांच्या गुडविलमुळे, त्यांच्या ब्रँडमुळे, त्यांच्या नावामुळे. सो हे गुडविल परचेस्ट झालं एक प्रकारे, ठीक आहे, फ्रेंचायझी मॉडेलमध्ये. आणि डायरेक्ट बिझनेस टेक ओव्हरसुद्धा करतातच ना. यस, टाटा नमक, टाटा नमकचं जस्ट मी एक्झाम्पल, आकाश इन्स्टिट्यूट बायजूजने परचेस केली, व्हेरी नाईस एक्झाम्पल, परफेक्ट. त्याच्यानंतर हां, ट्विटरला यांनी घेऊन टाकलं, इलॉन मस्क तो एक्स झाला तो, नाही का, ट्विटर म्हणणं पण चुकीचं, एक्स झालं, ठीक आहे. एम्प्लॉईजचा पर्सनल अकाउंटमध्ये डायव्हर्ट होतो. शुभम, इथं पर्सनल नॉमिनलचा विषय नाही सध्या. आणि तुमच्या जस्ट माहितीसाठी सांगतो, म्हणजे सगळ्यांसाठी सांगतो जनरली, की जरी पर्सनल अकाउंट असेल तरी तो बॅलन्स शीटच्या ॲसेटमध्ये दिसू शकतो. कसा ते समजेल हळूहळू, सगळे गाणे वाचतील. मेन काय आहे ना, अकाउंट्स आपल्याला असं वाटतं की, म्हणजे मी पर्सनली माझं पण मत सांगतो, मी 11वी 12वीला होतो ना, मार्क चांगले होते, असं नाही की मी पण एकदम एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होतो आणि एकदम वाईट होतो, असं काही नाही. व्यवस्थित 80-85 वगैरे मार्क्स होते रेंजमध्ये, अकाउंट्स व्यवस्थित पास झालं, सगळं ठीक आहे. पण पोरांनो, जेव्हा डिटेलमध्ये रीड करतो ना, तेव्हा कळतं की आपण खूप पाण्यात आहे. एक्झाममध्ये स्कोअर करणं आणि ते बोर्डमध्ये टॉप करणं काही लागत नाही त्याला, खूप लई तुम्ही एकदम 30 मार्क आणि एक्सपर्ट आहे सब्जेक्टचे, असं काही नसतं. मी आता लिटरली सांगतो, जस्ट फॅक्ट आहे, तुम्हाला सांगा, ठीक आहे, सांग, शेअर करतो तुमच्याशी. मी आजसुद्धा 11th CBSEचं बुक रिडिंग स्टार्ट केलं आहे काही दिवसाआधी. 11th CBSE, आफ्टर कंडक्टिंग सो मेनी क्लासेस अँड आफ्टर कम्प्लिशन ऑफ चार्टर्ड अकाउंटन्सी ऑल्सो, CBSEचं एक बुक नवीन पब्लिकेशन, म्हटलं चला यार हे ट्राय करूया, 11th बुक रीड करूया, त्याच्याने नॉलेज ॲडिशन होईल. आणि फॅक्ट सांगतो आहे ही, लिटरली अशा खूप साऱ्या गोष्टी, कन्सेप्ट माझ्यासुद्धा आता क्लिअर झाल्या, अरे बापरे असं पण होऊ शकतं, एवढ्या डिटेलमध्ये होऊ शकतो. तर त्याच्यामुळे आपल्याला जेवढं वाटतं तेवढं इझी नाही आहे, याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहे डिटेलमध्ये. सेलिब्रिटीचं गुडविल कोणत्या टाईपमध्ये येईल, एक्सपेन्स होईल, अमिताभ बच्चन, नाही, गुडविल हे ॲसेटच असतं बेसिकली, ते बिझनेसचं असो किंवा पर्सनचं असो. आपण त्याला परचेस केलं, जसं बायजूजचं परचेस केलं, बायजूज नाही आकाशला परचेस केलं, तर ते त्यांचं परचेस गुडविल आहे, ते बॅलन्स शीटमध्ये दाखवू शकतील, सेल्फ क्रिएटेडवाले नाही दाखवू शकत. येस, हां, ॲसेटमध्ये गुडविल नाव येईल, बिकॉज त्यांनी परचेस केलं, पैसे दिले, म्हणजे ते ट्रान्झॅक्शन झालं ना, ट्रान्झॅक्शन झालं. सेल्फ क्रिएटेडमध्ये ट्रान्झॅक्शन झालंच नाही ना, मेहनत केली, पण ते मेहनत पैशात नाही आहे, सो दॅट्स वाय ते येत नाही, ठीक आहे. सो मॉनिटरी नॉन मॉनिटरी लई मोक्का डिस्कशन झालं. आता अकाउंटिंगमध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, फक्त आणि फक्त मॉनिटरी ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, जे पैशामध्ये आपण एक्सप्रेस करू शकतो, ठीक आहे. आता पैशामध्ये एक्सप्रेस करणं, प्रत्येक वेळेस मी तो शब्द वापरला आहे, असं एकदा पण नाही बोललो की जे ट्रान्झॅक्शन फक्त कॅश लगेच आली ते रेकॉर्ड केलं जातं असं नाही म्हणत आहे. पैशामध्ये एक्सप्रेस करता आलं पाहिजे, ते कॅश असो किंवा उधार असो, ठीक आहे. आता हे जे रेकॉर्ड करणार, बेसिक म्हटलं की खूप हेडेक होतं. तुमचं हेडेक दूर करायसाठी आम्ही आहोत ना, पण आता तुम्हाला निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला हेडेक दूर करायचं आहे का नाही ते. सो मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स बुकमध्ये रेकॉर्ड केलं जातं. रेकॉर्डिंग बघा पुराणा, सगळ्यात पहिली स्टेप असते हे ट्रान्झॅक्शन जे झालेलं ते रेकॉर्ड करून ठेवणं, ठीक आहे. सर रेकॉर्ड करायची काय गरज आहे, तर बेसिकली मला पण माझ्या बिझनेसचा ट्रॅक रेकॉर्ड राहिला पाहिजे की एक्झॅक्टली कोणाला दिलं, किती पैसे घ्यायचे, किती पैसे द्यायचे आहेत, प्रत्येक गोष्टीचा हिशोब लागला पाहिजे, त्याच्यामुळे रेकॉर्ड केलं जातं. सर रेकॉर्ड कुठे करतात, त्याला डायरी म्हणा, नोटबुक म्हणा, पेन म्हणा, काय जे जिथं पण लिहिलं जातं त्याला सोफिस्टिकेटेड एक नाव दिलं आहे, जर्नल. जर्नल इज अ बुक वेअर ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, ठीक आहे. JOUR जर म्हणजे डे, नल म्हणजे काय माहीत नाही, जर्नल म्हणजे डे बुक त्याला म्हणतात. हां, नल म्हणजे बुक असेल मग, तर जर्नल म्हणजे डे बुक, ज्याच्यात दिवसभरातले ट्रान्झॅक्शन लिहिले जातात. कोणतंही ट्रान्झॅक्शन, छोट्यातलं छोटं, मोठ्यातलं मोठं, ते 1 रुपयाची चॉकलेट विकलेली असो किंवा 1 करोडचा व्यवहार झालेला असो, प्रत्येक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करून ठेवलं जातं सिस्टमॅटिकली एका बुकमध्ये, त्याला म्हणतात जर्नल, ठीक आहे. अरे यार परत बफरिंग झाली काय माहिती. हां, सो जर्नल क्लिअर, ज्याच्यात सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात. सर एकाच बुकमध्ये सगळे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करावे लागतात का, त्याला काही दुसरं सोल्युशन? कारण प्रॅक्टिकली स्पीकिंग मोठ्या बिझनेसवाल्यांना कसं शक्य आहे ना सर,
त्यांचे ट्रान्झॅक्शन खूप सारे आहेत. ते अमाऊंट जाऊ द्या, अमाऊंट करोडोमध्ये असतात तो भाग वेगळा, पण ट्रान्झॅक्शनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती पण खूप जास्त असते. दिवसभरात समजा 1000 ट्रान्झॅक्शन होतात, सर शक्य आहे का? कोणत्या बी मॉलमध्ये जा, 1000 ट्रान्झॅक्शन असे होऊन जातात दिवसभरात. आणि बाबू मग 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तर मग डायरेक्ट कुंभ मिळत राहतो दुसरा तिथं. एवढी ऑफर राहते की बाबू नुसते म्हणजे वेटिंगमध्ये 1-1.5 तास मी शॉपिंग करून येतो, तुला इनिंग दुबार आहे ती वाली सिस्टम होऊन जाते. सो बेसिकली सांगायचा अर्थ असा, 1000 ट्रान्झॅक्शन होतात तर मग प्रॅक्टिकली 1000 ट्रान्झॅक्शन दिवसभरात रेकॉर्ड करणं शक्य कसं आहे? एकाच बुकमध्ये रेकॉर्ड करायचं म्हणजे एकच माणूस लागेल ना, तर ते कसं होईल? तर मुलांनो याचं सोल्युशन आहे, त्याचं सोल्युशन म्हणजे या जर्नलचे तुकडे करून टाका. काय मजाक करताय सर, जर्नलचे तुकडे करून टाका? अरे पोरांनो मजाक नाही करत हे, याचं आहे ना सब डिव्हिजन, म्हणजेच तुकडे तुकडे कर देंगे, तुकडे तुकडे कर देंगे, तुकडे तुकडे कर देंगे, और ये तुकडों को नाम देंगे सबसिडियरी बुक्स. येस, आणि याला नाव देणार सबसिडियरी बुक्स. खरी गोष्ट आहे, एम एस सी विजन काम करायचं आहे तर सब डिव्हिजन तर नक्कीच माहिती पाहिजे. एम एस सी वाल्यांपर्यंत भावना पोहोचता असली या सगळ्याच मुलांपर्यंत. आणि त्यातल्या त्यात आपण सध्या जर्नलचे तुकडे जे सब डिव्हिजन बघतो त्याच्याबद्दल, येस हां, जर्नलचे तुकडे केले त्याला म्हणणार सबसिडियरी बुक्स. सर सबसिडियरी बुक्समध्ये नेमकं होईल काय? पोरांनो त्याच्यात ट्रान्झॅक्शन वाईज वेगळीवेगळी कॅटेगरी झाली, म्हणजे जो माणूस एकच म्हणजे एकच माणूस सगळं काम करत होता, आता ते काम आपण 10 लोकांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो आहे. ओके, फॉर एक्झाम्पल सबसिडरी बुक्स हे पण डिटेलमध्ये बघणार आहोत. आता ट्रेलर आहे पोरांनो, हा ट्रेलर आणि पिक्चरमध्ये फरक, म्हणजे टीचिंग क्वालिटीमध्ये नाही फरक राहणार, डेप्थमधला फरक राहील. ठीक आहे, सो सबसिडरी बुक्समध्ये एक आहे परचेस बुक, एक आहे सेल्स बुक, तिसरा आहे परचेस रिटर्न बुक, चौथा आहे सेल्स रिटर्न बुक. म्हणजे 4 ट्रान्झॅक्शन तर हेच झाले डायरेक्ट, म्हणजे 4 प्रकारचे ट्रान्झॅक्शनसाठी 4 बुक सेपरेट हेच झाले, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न. त्यातल्या त्यात कॅशवाले ट्रान्झॅक्शन असेल तर त्याच्यासाठी कॅश बुक, त्याच्यात बी अजून पेटी कॅश बुक राहतं छोटे छोटे व्यवहारांसाठी पेटी कॅश बुक, तो अजून वेगळा प्रकार, मी त्याच्या अजून डेप्थमध्ये नाही जात लागेल, तर कॅश बुक आहे. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक, म्हणजे समजा एखाद्याला माल विकला आणि त्याने इमिजिएट पैसे न देता आपल्याला एका कागदावर लिहून दिलं की मी प्रॉमिस करतो तुम्हाला पैसे देणार, बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स पेएबल ज्याला म्हणतात, सो त्याचं बुक मेंटेन करायचं, ते बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक. आणि एवढं सगळं जाऊन बी समाधान नाही झालं तुमचं, असे काही ट्रान्झॅक्शन याच्यात बसतच नाही आहे, त्याच्यासाठी अजून एक बुक आहे, कोणतं माहिती आहे ऑफलाईनवाले? कोणतं आहे? लास्टवालं कोणतं आहे सबसिडरी बुक ज्याचं नाव घ्यायचं बाकी अजून नाही आठवत? नाही नाही नाही, येस पोरांनो फास्ट फास्ट, मी अजून 1 मिनिट देतो आहे, मला कोणाकडून तरी आन्सर आलं पाहिजे यार. मी नाव लिहिलं आहे, परत एकदा रिवाईज करतो, परचेस बुक, सेल्स बुक, परचेस रिटर्न बुक, सेल्स रिटर्न बुक, कॅश बुक, बिल्स रिसिवेबल बुक, बिल्स पेएबल बुक. नाही नाही नाही, टिक टिक 1, टिक टिक 2, स्पेलिंग चुकीचं आहे पुन्हा, बट भावना तुमच्याबरोबर आहेत. मुलांना लास्ट बुक जे असतं त्याला म्हणतात जर्नल प्रॉपर, जर्नल प्रॉपर. हे सगळे सबसिडियरी बुक्सचे टाईप्स, म्हणजे सब डिव्हिजन झाले. म्हणजे त्या एका बुकला एक जर्नल जे ट्रान्झॅक्शन, एक बुक होतं ज्याच्यात रोजचे 1000 ट्रान्झॅक्शन जर रेकॉर्ड करायचं म्हटलं तर ते खूप मोठं बल्की बुक झालं असतं, आणि एका माणसाला शक्य पण नाही एवढं ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणं, त्याला आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बुक झाले. सो 8 बुक्समध्ये आपण हे डिवाईड केलं, म्हणजे 8 डिफरंट माणसं एक सगळं काम सांभाळू शकताय. इवन कॅशबुकमध्ये पेटी कॅशबुक वगैरे केलं तर असं 8 ते 10 माणसांना तुम्ही काम अलॉट करू शकता ते सगळं. सो मोठ्या बिझनेसमध्ये जिथे ट्रान्झॅक्शन्सची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, एक पर्सन सगळं सांभाळू शकत नाही, तेव्हा जर्नलचे तुकडे करून सबसिडियरी बुक्स बनवले जातात. ओके, त्याला म्हणतात सबसिडियरी बुक्स, त्याच्यात हे सगळे प्रकार असतात. येस मोनिका परफेक्ट, संदीप करेक्ट, गुड परफेक्ट आहे दोघांचा आन्सर. सो हे झालं सबसिडियरी बुक्स. आता हा सगळा तामझाम केला एवढा,
याच्याने काय बो नेमकं हासिल काय होणार आहे, रेकॉर्ड मेंटेन ठेवलं सर, परचेस किती झालं, सेल किती झालं, याच्यापुढं काय. मुलांना याच्यापुढची स्टेप असते जर्नल, नंतर लेजर. आता लेजर का बनवले जातात किंवा लेजरचा काय रोल आहे. मुलांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिझनेसमध्ये आपल्याला कस्टमरकडनं किती पैसे घ्यायचे आहेत किंवा सप्लायरला किती पैसे द्यायचे आहेत हे कळलं पाहिजे. बिझनेसमध्ये हिशोब तर लागलाच पाहिजे ना. हे सर्व समजून घ्यायसाठी लेजर हे खूप मस्ट आहे. लेजर जर असेल, लेजर प्रत्येक पर्सनचं वेगळं लेजर बनवलं जातं, त्याच्यामुळे आपल्याला एकेका पर्सनचा हिशोब लागतो की एक स्पेसिफिक पर्सन आहे याच्याकडनं किती घ्यायचे, याला किती द्यायचं आहे, एकेकाचा हिशोब आपण लावू शकतो पर्टिक्युलरली लेजर बनवल्यावर. ओके, त्याच्यासाठी लेजर गरजेचं असतं. आणि लेजर फक्त पर्सनचंच नाही तर इवन ॲसेट असेल किंवा एक्सपेन्स असेल, इन्कम असेल, त्यांचेसुद्धा सेपरेट लेजर बनतात. ठीक आहे, तर प्रत्येक पर्सनचं, प्रत्येक एक्सपेन्सचं, प्रत्येक इन्कमचं, प्रत्येक ॲसेट लायबिलिटी असे डेटर क्रेडिटर सगळ्यांचे सेपरेट सेपरेट अकाउंट बनतात, त्याला लेजर म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट, हे जे लेजर बनवलं याच्यात आपल्याला एकेका पर्सनची माहिती तर भेटली, पण मुलांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे या सर्वांची समरी. आणि या सर्वांची पूर्ण वर्षाची समरी बनवली जाते आणि त्याला म्हणतात ट्रायल बॅलन्स. आपलं फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं? 1 एप्रिलला आणि एंड होतं 31 मार्चला. सो 1 एप्रिल टू 31 मार्च पूर्ण 12 महिन्यात किती ट्रान्झॅक्शन झाले, किती व्यवहार झाले, आणि ते जे व्यवहार झाले पूर्ण तर त्याचा हिशोब लागण्यासाठी पूर्ण वर्षाची समरी माहीत पाहिजे आपल्याला की पूर्ण वर्षात खरेदी किती, पूर्ण वर्षाचा सेल किती, पूर्ण वर्षाचं सॅलरी किती, पूर्ण वर्षाचं रेंट किती, प्रत्येक गोष्ट पूर्ण इयरची समरी आपल्याला भेटली पाहिजे. त्याच्यासाठी बनवलं जातं ट्रायल बॅलन्स, ज्याच्यात पूर्ण वर्षाची समरी शॉर्टमध्ये दिली जाते. ओके, हे झालं ट्रायल बॅलन्स. नेक्स्ट, ट्रायल बॅलन्सनंतर नेक्स्ट स्टेप पोरांनो, एवढं सगळं आपण धंदा पाणी केला कशासाठी? हां, ऑफकोर्स, एवढं लाजायचं काय त्याच्यात, खरं खरं जे आहे तेच सांगायचं ना. आईला ऑफलाईनवाले एवढं लाजून सांगताय प्रॉफिट, मग काय त्याच्यात चुकीचं थोडी आहे. धंदा करतो कशासाठी माणूस? प्रॉफिटसाठी. आणि कमवलंच पाहिजे, प्रत्येकाचा अधिकार आहे यार पैसा कमवणं. समाजसेवा करून असतील नो डाऊट, लोक करतात समाजसेवा, चांगली गोष्ट आहे, केली पण पाहिजे. एंड ऑफ द डे यू नीड प्रॉफिट टू सर्व्हाइव्ह. ठीक आहे, तुम्ही कितीही समाजसेवा केली, काहीही केलं, तुम्हाला जर लॉंग टाईम सर्व्हाइव्ह करायचं असेल तर यू नीड प्रॉफिट इन युअर बिझनेस. पण होतं काय लोचा, बिझनेसमध्ये प्रॉफिट झाला का नाही हे कळतच नाही ना. तर कसं काय कळणार नाही जर बिझनेस करतोय ना. अरे बाबा, तू जर दिवसभराचे ट्रान्झॅक्शन सगळे लिहून ठेवले एका बुकमध्ये, वर्षभराचे किती ट्रान्झॅक्शन झाले त्याच्यात कळेल कसं काय प्रॉफिट लॉस? त्याच्यात आपल्याला प्रॉफिट लॉस समजतच नाही आहे. आणि त्यातल्या त्यात गेलो मी बँकमध्ये लोन घ्यायला, तर बँकवाले म्हणतात सर कमाई बिमाई दाखवा आम्हाला, बाकीचं नाही पाहिजे पंचायत्या, ते आज ट्रान्झॅक्शन नाही चेक करायचे, आम्हाला एवढा वेळ नाही आहे, आम्हाला पाहिजे वर्षभराची समरी, तुमचा प्रॉफिट किती, लॉस किती, प्रॉपर्टी किती, लोन किती, हे सगळं पाहिजे. त्याच्यासाठी लास्ट स्टेप आहे जे परफेक्ट ॲन्सर दिलं आहे स्टुडंट्सनी. यस यस यस, मोनिका, पूनम, योगेश, जोरदार. फायनान्शियल स्टेटमेंट, फायनान्शियल स्टेटमेंट बनवलं जातं. फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजेच काय? तर बेसिकली सोल प्रोपरेटरच्या बाबतीत, सोल प्रोपरेटर म्हणजे, सोल म्हणजे, हां सोलो डान्स बरं माहिती आहे, सोल पटकन उत्तर देत नाही. सोल म्हणजे सिंगल पर्सन, प्रोपरेटर म्हणजे ओनर. सिंगल पर्सन बिझनेसमॅन जो असतो बेसिकली त्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट या 3 गोष्टी बनवल्या जातात. बाकी पार्टनरशिपमध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंट वाढून जातं किंवा कंपनीमध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट वगैरे त्या गोष्टी येतात. तर मी आत्ता त्याच्याबद्दल टेक्निकली जात नाही जास्त डिटेलमध्ये, पण सोल प्रोप्रायटरचं सांगायचं झालं तर या 3 गोष्टी लागतात. याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली कळतं, ट्रेडिंग अकाउंटमुळे आपल्याला समजतं की आपला परचेस सेल करून प्रॉफिट किती झाला, दॅट इज ग्रॉस प्रॉफिट, म्हणजे खरेदी विक्रीचा डिफरन्स थोडक्यात. प्रॉफिट अँड लॉसमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट कळतो, नेट प्रॉफिट म्हणजे ॲट द एंड माझ्या खिशात किती गेलं, सगळे खर्च दिल्यानंतर नेट किती उरलं, माझ्या थेट किती खिशात गेलं. ओके, नेट प्रॉफिटमध्ये कळतं की थेट किती कमवलं सगळे खर्च गेल्यावर, हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि बिझनेसमध्ये आपल्याकडे प्रॉपर्टीज किती आहे किंवा आपल्यावर कर्ज किती आहे ह्या सगळ्यांचा ताळमेळ, म्हणजे ताळेबंद असं काहीतरी म्हणतात त्याला, सेट इज बॅलन्स शीट. सो हा सगळा प्रकार असतो, हे झालं अकाउंटिंग सायकल. याला तर आपण चुन चुन के देखणेही वाले भाई,
हे सगळे तर टॉपिक बघणारच आहोत, पण याच्या व्यतिरिक्त कोणते टॉपिक आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे टॉपिक कोणते आहे ते. स्टुडंट्स, मला असं वाटतं नक्कीच काहीतरी नॉलेज ॲडिशन झालं असेल. अकाउंटिंग इक्वेशनचा पार्टचा विचार केला होता, बट एक लेक्चर थोडं जास्त एक्सटेंड होऊ शकतं, सो ते एक सेपरेट म्हणजे घाई घाईत पण कवर नाही करायचं आहे मला. ते पटकन 10 मिनिटात कन्सेप्ट आवरले असंही नको व्हायला, व्यवस्थित तुम्हाला नॉलेज ॲडिशन भेटेल, त्या हिशोबाने तो पार्ट पेंडिंग ठेवतो. मुलांना येस एक जस्ट अ सेकंड, तुमच्या कामाची गोष्ट आहे, एक मिनटं थांबा. येस बस, हां येस येस येस. स्टुडंट्स, आता अजून एक कामाची गोष्ट, सर क्लासबद्दल सिलेबस वगैरे वगैरेबद्दल सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगा. सो स्टुडंट्स, मी आता जस्ट सिडको आणि महाविद्यालयांचं जे कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल जस्ट एक इन्फॉर्मेशन देतो आहे. मुलांना लागेल तर नंबर नोट डाऊन करून घेऊ शकता, 7276582810. आय रिपीट, 7276582810 हा नंबर आहे शुभम सरांचा, शुभम जैन सर फ्रॉम पुणे, शुभम जैन सर, अँड ही इज द पर्सन हु इज मॅनेजिंग द कोर्सेस. MSEBशी रिलेटेड, महावितरणशी रिलेटेड जी एक्झाम आहे, महावितरणबद्दल मुलांना आपण महाभारत बॅच लॉन्च केलेले आहे, महाभारत बॅच म्हणजे फुल फ्लेज बॅच आहे, त्याच्याबद्दल डिटेल्स पण त्याचं म्हणजे तुम्हाला सेपरेट याच्यात भेटेल. तर आपली जी महाभारत बॅच आहे ती रामबाण बॅच, संजीवनी बुटी बॅच, टेस्ट सिरीज, नोट्स, एव्हरीथिंग जे आहे ते कंटेंट सगळं तुम्हाला KKC याच्या प्लॅटफॉर्मवर भेटणार आहे. आणि त्याच्यासाठी हा कॉन्टॅक्ट नंबर ज्याच्यात तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन, तुम्हाला कोर्स रिलेटेड काही डाऊट असेल, व्ह्यूज आहे, एक्सपायरी आहे, किती काय डेट्स, एव्हरीथिंग यू हॅव टू कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर. दिस इज वन स्टॉप सोल्युशन, यू विल गेट द सोल्युशन. तुमचा कॉल रिसीव्ह होईलच, एक्सेप्शनली कधी कॉल रिसीव्ह नाही झाला तर डेफिनेटली तुम्हाला लवकरात लवकर कॉलबॅक भेटेल. व्हॉट्सअप ह्याच नंबरचा आहे, टेलिग्राम ह्या नंबरला आहे, तुम्ही त्यांना काही शेअर करायचं असेल शेअर पण करू शकतात. आणि सिडको मुलांनो, ह्या बॅचमध्येच आपण सिडकोशी रिलेटेड कंटेंटसुद्धा कवर करणार आहोत, ठीक आहे. सो सिडकोवाल्यांनीसुद्धा डेफिनेटली ही बॅच जॉईन करू शकतात. बॅचची लिंक वगैरे जे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व गोष्टी दिलेल्या आहेत, ठीक आहे. सो तुम्हाला काहीही डिटेल असेल, काही कंप्लेंट असेल, काही सजेशन असेल, प्रेम असेल, निगेटिव्हिटी असेल, जे पण असेल, हा नंबर तुमच्यासाठी वन स्टॉप सोल्युशन आहे. तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोचवा. आणि मुलांना सॉरी टू से, प्रत्येकाचा ॲन्सर इमिजिएट नाही देऊ शकत आहे, कुठेतरी वेळेचं लिमिटेशन आहे, प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर नाही मी देऊ शकत आहे. आणि फीज किती आहे त्याच्यापेक्षा म्हणण्यापेक्षा त्याच्यात काय भेटेल या दोघी गोष्टी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओमध्ये भेटतील. सो स्टुडंट्स, आजसाठी इथंच थांबूया, लवकरच भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि हॅपी लर्निंग विथ KK सर. टेक केअर, बाय बाय. पोरांनो विसरू नका ॲप डाउनलोड करायला, ॲपचं नाव आहे KKCA, प्ले स्टोअरवर जा आणि लगेच डाउनलोड करा. ओके, सो सी यू इन द बॅच.